फिटर वर्कशॉपमध्ये जे वापरलं जाणारं सर्वात महत्त्वाचं मोजमापनाचं साधन जे आहे इंजिनियर स्पेल रूल, या मोजमापनाच्या साधनाचं माहिती पाहणार आहोत. हा इंजिनियर स्पेल रूल जो असतो, या स्पेल रूलवरती मेट्रिकमध्ये मिलीमीटरचे रीडिंग वरच्या भागाला दिलेले असते आणि खालच्या भागाला इंचाचे रीडिंग ब्रिटिश पद्धतीमध्ये दिलेले असते. आपण या फिटर वर्कशॉपमध्ये स्टील रूलचा वापर मार्किंग किंवा मोजमाप करताना मोजण्यासाठी किंवा मार्किंग करण्यासाठी केला जातो. आता हे जे स्टील रूल असते, ही स्टील रूल एक पट्टी असते. या पट्टीवरती ग्रॅज्युएशन म्हणजे रेखांकन मोजमापनाच्या रेषा आखलेल्या असतात. ही स्टील रूल स्टेनलेस स्टील किंवा स्प्रिंग स्टीलपासून बनवलेली असते व तिला हार्डनिंग टेम्परिंग केलेलं असते. आता ही जी स्टील रूल असते, या स्टील रूलची ॲक्युरसी आणि लिस्ट काउंट हा मेट्रिक पद्धतीमध्ये MA 0.5 mm म्हणजे अर्धा MM असतो आणि इंचामध्ये 1/64 म्हणजे एका इंचाला 1/64 असा हा लिस्ट काउंट असतो. आता ही जी स्टील रूल असते, या स्टील रूलची साईज आपण कशी ठरवतो? म्हणजे स्टील रूल आपल्याला कोणत्या मापामध्ये मिळतात? मार्केटमध्ये जर गेलो आपण तर या स्टील रूलची साईज आपण कशी सांगणार? तर ही स्टील रूल जी आहे 150 mm, 300 mm आणि 600 mm या मापामध्ये मिळतात. म्हणजे या लांबीमध्ये ही स्टील रूल आपल्याला मिळत असते. या स्टील रूल या ज्या स्टील रूल असतात, या इंजिनियर स्टील रूलची एक महत्त्वाची खासियत असते की या स्टील रूलचे जे सुरुवातीचा जो शून्य असतो तो डायरेक्ट या कडेपासून एजपासून घेतलेला असतो. या एजपासून घेतल्यामुळे आपल्याला मोजमाप करताना त्याची मदत होते. आता ही जी स्टील रूल असते, ही स्टील रूल आपल्या फिटर वर्कशॉपमध्ये मार्किंग किंवा मोजमाप करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वापरली जाते. या स्टील रूलचे अजून काही प्रकार पडतात. या स्टील रूलचे प्रकारमध्ये पहा, पहिला जो येतो नॅरो स्टील रूल. कीवेची खोली मोजण्यासाठी ही नॅरो स्टील रूल वापरली जाते. त्यानंतर शॉर्ट स्टील रूल, मिलिंग मशीनवर किंवा डायच्या कामामध्ये ही शॉर्ट स्टील रूल वापरली जाते. आणि तिसरी जी आहे ती फ्लेक्झिबल टेपर हेड स्टील रूल. शक्यतो ही जी फ्लेक्झिबल आणि टेपर हेड स्टील रूल असते, ही सर्व मेकॅनिककडे उपलब्ध असते. कारण याचा जो असतो शेवटचा टोक टेपर असतो, त्यामुळे मोजमाप करताना आपल्याला मदत होते. आपण फिटर वर्कशॉपमध्ये जी स्टील रूल वापरतो ती इंजिनियर स्टील रूल असते. या इंजिनियर स्टील रूलमध्ये बघा, मोजमाप करताना मार्किंग करताना ही इंजिनियर स्टील रूल वापरली जाते. आता या स्टील रूलवरती ज्या मोजमापनाच्या खुणा असतात, या एनग्रेव केलेल्या असतात. 0.12 ते 0.18 mm एवढ्या कोरलेल्या असतात, त्यावरती त्या रंगाने दिलेल्या नसतात. त्याला आपण एनग्रेविंग केलेलं आहे असं म्हणतो. कारण मोजमाप किंवा मार्किंग करताना त्या पुसल्या जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्या एनग्रेव केलेल्या असतात. अशा प्रकारे फिटर वर्कशॉपमध्ये मोजमापनाचं जे साधन आहे स्टील रूल, या स्टील रूलची आज आपण माहिती पाहिजे. आपल्याला हे माझे लेक्चर आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. या स्टील रूलची रचना समोर पहा, आकृतीमध्ये त्याचं